22 जुलै 2021 ही तारीख तुम्हाला आठवती आहे? हा तोच दिवस ज्या दिवशी निसर्गाने कोप दाखवला आणि सह्याद्रीने एक अख्खं गाव गेलं. ते गाव म्हणजे महाड तालुक्यातील तळीये गाव, जिथे दरड कोसळून 83 जणांचा मृत्यू झाला. तीनच माणसं होते इथे, ते तिन्ही माणसं तिकडे जाऊ, माणसं आली तर बाहेर पडून त्यांनी पाहिलं इथं घरावरती वसरे येऊन थांबलं इथं, तर त्यांनी आम्हाला येऊन उठवली. तर आम्ही उठलो, तिथं मोरं गेलो, तर तिथं गेलो तर ती झाडावर हे खडक दिसते ना, तो खडक सारा झाडं गरगरगर फिरायला लागली. मी मागं आलो, रेड्यांची डावी कापली आणि त्यांना घेऊन खाली गेलो निघून. मी इथं ढोरं घेऊन गेलो, परत नाही आलो. तर मागं सगळं सपाट झालं. इथं माझा मुलगा आणि म्हातारी माझी तिघंच होतो आम्ही इथं. तिथे तिने आम्ही गेलो निघून तिकडे, तेव्हा आम्ही बोतलो. आणि बाकी जे आम्हाला उठवं आलीत, तर इथला तिथं मोरं गेला तर तो गेला वसऱ्यामध्ये. पांढरा लोट आला असेल, लोटावर पण गेले. सगळे एक नाही घरच होती, गेली गडदल सगळी. दरड जशी कोसळली या गावावर, तशीच मैत्री देखील या दरडीत दडपून गेली. त्यांच्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे. आम्ही कोणत्या मिनटा फोन बिन कार्यक्रम असल्यावर एकत्र सगळे, म्हणजे छोटा मोठा कार्यक्रम असला, नवरात्र असो, गणपती असो, छोटा मोठा कार्यक्रम असला तरी आम्ही एकजुटीने करत होतो. असं एक पण दिवस असा जाईत नाही आम्हाला आठवलं याच्यावर. पोरांचा स्टेटसला फोटो बिटो बघितले असं वाटतं आमचं असं काहीच झालं नाही असं वाटतं. पण असं विचार डोक्यात असा विचार येतात, पोरांची सारखी आठवण येते अशी. मित्रांचे, भाचे, आईवडील तर गेले, वडिलांची तर बॉडी सापडली नाही, काकांची सापडली नाही, त्यामुळे अजून तर लयच वाय बोलायला सारखं काहीच नाही आपल्याकडे. खर्चाचं काय आता काय खर्चाला काय आम्हाला हे धान्य पाणी मिळते त्याचमध्ये आपलं काय चाललंय, बाकी काय खर्चायला. पाऊस पडला तर त्या फोन कॉन्टॅक्ट मिनटाक झालं बोलले असं असं झालं बोलवलं शक्यच नाही. पहिले थोडंसं आलेलं दरड कोसळलीत असं वाटलं, पोरांचा कॉन्टॅक्ट मिनटाक बोललो असं होणारच नाही. म्हणजे असं आमच्या गावापर्यंत आलेलं 27-28 वर्ष झाले आम्हाला, असं म्हणजे काय वाटलंच नव्हतं असं होईल. ते राहायची सोय नाही तिकडे, ती सोय पहिली व्हायला पाहिजे आमची. बाकी काय आता गुरु ढोरं असे आणू मला हाय तर सरकारकडून काय आता काय घरं बिरं देते आता बांधून, बाकी काय अपेक्षा आहे. धान्य पाणी देतेच, बाकी काय आहे.